नितीनचं नवीन नवीन लग्न झालं होतं आणि तो रेखा सोबत फाटकपूर गावामध्ये राहायला आला होता. रेखा एक शिकलेली आणि समजदार मुलगी होती, पण नितीनचं शिक्षण लहानपणीच सुटल्या कारणामुळे त्याला कोणतीही चांगली नोकरी मिळत नव्हती आणि तो पप्पूच्या दुकानामधून चादर आणि रजई घेऊन सायकलवरून गावागावामध्ये विकू लागला. प्रत्येक वेळी सायकलवरून गावागावामध्ये चादर आणि रजई विकण्या कारणामुळे गावकरी नितीनला कोणतीही इज्जत देत नव्हते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे रेखा खूप नाराज झाली होती. तुम्ही हे काम सोडून का नाही देत हो? मला नाही चांगलं वाटत जेव्हा तुम्ही सायकलवरून गल्ली गल्ली मध्ये जाता. मला दुसरं काही जमत पण तर नाही, मी आणखी काय करणार? ते सगळं मला नाही माहित. तुम्ही हे काम सोडून द्या आणि दुसरं काहीतरी सुरू करा, काहीतरी असं करा ज्यामध्ये मीही तुम्हाला मदत करू शकेल. अरे माझी बायको, जर मी सायकलवर चादर विकणं पण सोडून दिलं तर आपण खाणार काय आणि घालणार काय? मला माहित आहे की तू सुशिक्षित आणि समजदार आहे, पण मी तुझ्या कमावलेल्या पैशावर नाही राहू शकत. हे माझ्यासाठी शरमची गोष्ट असेल. रेखा बोलली तरीही नितीननी जिद्द नाही सोडली आणि तो सायकलवरून रजाई आणि चादर विकण्याचं काम करतच राहिला. एक दिवस पप्पूने नितीनला चादर आणि रजाई घेऊन जाण्यासाठी मनाई केली. नितीन, आजपासून तुला माझ्या दुकानातून चादर आणि रजाई घेण्याची काहीच गरज नाहीये. तू आपल्या घरी बसू शकतो. पण मालिक, तुम्ही असं का बोलताय? मी काय चूक केली आहे? ते यामुळे की तू गावागावात जाऊन चादर विकतोय, त्यांच्या मला तुझ्या खूप कंप्लेंट्स येत आहेत. आणि तसं पण मला दुसरा माणूस मिळालाय ज्याला मी माझी चादर आणि रजाई देणार. तो त्याला विकून तुझ्यापेक्षा जास्त नफा मला देणार. माझ्याकडनं अशी काय चूक झाली मालक? जर तुम्ही असं केलं तर मी काय करणार? या कामाच्या व्यतिरिक्त मी कुठलंच काम नाही केलंय आणि मला दुसरं काम सुद्धा नाही मिळणार. आता मी तुझी यामध्ये काहीच मदत नाही करू शकत. आपली काळजी घे. नितीन हताश आणि परेशान होऊन त्याच्या घरी गेला. घरी जाऊन त्यांनी सगळी गोष्ट त्याची बायको रेखाला सांगितली. काही हरकत नाही, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं, तुम्ही हे गोष्ट सोडून द्या. तुम्ही त्याच वेळेस माझं ऐकलं असतं तर तुम्हालाही ऐकावंच लागलं नसतं. तू एकदम खरी बोलत होतीस. त्या दिवशी मला तुझी गोष्ट ऐकून घ्यायला पाहिजे होती. नितीनला निराश पाहून रेखा किचन मधून खीर घेऊन आली आणि म्हणू लागली, मी आज तुमच्या आवडीची खीर बनवली आहे, ज्याला खाऊन तुम्ही खूप आनंदी व्हाल. अच्छा, जरा मला टेस्ट करू दे बरं, कशी बनली आहे तर. नितीन रेखा कडून खीर घेऊन खाऊ लागतो तेवढ्यात त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. तो खीरचा धंदा करण्याचा विचार करतो. अरे भाग्यवान, एक गोष्ट सांगू, जर आपण खीरचा व्यापार केला तर तू एवढी छान खीर बनवतेस, जर आपण या गोष्टीचा फायदा उचलला बस यासाठी फक्त आपल्याला काही पैशांची गरज असणार आहे, पण आपण कमाई चांगली करूया. तुम्ही तर अगदी माझ्या मनातलं बोललात. मी तर केव्हापासून म्हणत होते आपण दोघं मिळून काहीतरी करूयात. काही पैसे आहेत माझ्याकडे ज्याने आपण हा बिझनेस सुरू करू शकतो. आपण उद्यापासूनच खीर बनवून विकायला सुरुवात करूयात. आणि दुसऱ्याच दिवशी नितीन आणि रेखाने खीरेचं दुकान ओपन केलं. पहिल्याच दिवशी त्यांची विक्री खूप चांगली झाली. लोक पोट भरून खीर खाऊ लागले आणि नितीनला नफाही होऊ लागला. तुझी आयडिया तर एकदम काम करून गेली. मी तर जीवनामध्ये पहिल्यांदा स्वतःहून काही करण्याचा प्रयत्न केला आणि सफल झालो. देव करो की असाच आपला नफा वाढत राहो. कारण तुमच्या सोबत मी आहे ना. चला आता तुम्ही दूध घेऊन या, आपल्याला उद्याच्या दुकानासाठी सामान खरेदी करायचंय. नितीन दूध घेण्यासाठी रमेशच्या दुकानामध्ये जातो. रमेशच्या दूधच्या दुकानावरती जाताच तो बघतो की तिथे त्याचा जुना मालिक पप्पू पण आहे, जो रमेशचा खूप चांगला मित्र आहे. नितीन भावा, या सांगा आज किती दूध हवंय? मला 20 लिटर दूध हवंय. 20 लिटर दूध? काय दुधाचा काय व्यवसाय सुरू केलाय का? नाही रमेशजी, मी आणि माझी बायको आम्ही या दुधाची खीर बनवून विकतो. एवढं बोलून नितीन दूध घेऊन त्याच्या घरी निघून गेला. पण पप्पूला ही गोष्ट जास्त पचली नाही. तो रमेशच्या सोबत राहून षड्यंत्र रचू लागला. हा मूर्ख माणूस आज एवढा ताव देतोय. काही दिवसाआधी मी त्याला माझ्या नोकरीवरून काढून टाकलं होतं. आज माझ्या समोर एवढा ताव दाखवून चालला गेला. हे दोघही नवरा बायको मेहनत करतायत,
आधी 5 लिटर दुधाची खीर बनवायचे, त्यानंतर 10 आणि आता तर 20 दिवसेंदिवस तर माझ्या दुधाची विक्री खूपच चांगली होत आहे. पप्पू रमेश कडून नितीनची तारीफ ऐकून जळू लागतो. तर तू फक्त दूधच विकत राहणार आहे की स्वतः काहीतरी करणार आहे? मी तर म्हणतोय की तू पण स्वतःचा खीरचा व्यापार सुरू कर, मी तुला पैसे देणार. आणि माझा एक बेरोजगार मुलगा सुद्धा आहे जो आजकाल काहीच नाही करतोय, तो पण तुझ्या या व्यापारामध्ये तुझी मदत करणार. विचार तर तुमचा खूप चांगला वाटतोय आणि माझी मंजुरी सुद्धा आहे, पण आपला नफा अर्धा अर्धाच राहणार. पप्पूच्या सांगण्यावरून रमेश त्याचं बोलणं ऐकतो आणि त्यांनी पप्पूचा मुलगा राजू त्याच्या सोबत मिळून एक मोठं खीरचं दुकान ओपन केलं आणि धंदा करू लागला. दुकान खूप मोठं होतं पण गर्दी काहीच नाही, यामुळे हैरान होऊन बोलला, आज जास्त ग्राहक नाही आहेत, नक्कीच सगळे जण त्या नितीनच्या दुकानावर खीर घेत असणार. मी तर आता माझ्या दुकानावरून त्याला दूध देणं पण बंद करून टाकलंय, तरी पण त्याचं दुकान खूप चालतंय. आपण मग असं करूया, पूर्ण गावामध्ये अफवा पसरूया की नितीनच्या दुकानातली खीर मिलावटी आणि नकली आहे. तो नुकसानदायक गोष्टी खीरमध्ये मिसळून विकतो. मानावं लागेल, तू आहेस आपल्या बापाचा खरा मुलगा, कर तुला जसं ठीक वाटेल. राजूने ठीक तसंच केलं. पूर्ण गावामध्ये त्याच्या मित्रांसोबत मिळून त्यांनी ही अफवा पसरवली की नितीनच्या दुकानातली खीर भेसळयुक्त आहे. पूर्ण गावामध्ये नितीनच्या दुकानाची ही गोष्ट खूप जास्त पसरली. लोकांनी नितीनच्या दुकानामध्ये येणं बंद केलं आणि ह्या गोष्टीमुळे नितीन पुन्हा एकदा परेशान झाला. हे नक्कीच त्या पप्पू आणि त्याचा मुलगा राजू त्याची चालाखी आहे, आणि यांची सोबत रमेश भाऊ सुद्धा देतोय, कारण त्यांना यामधून नफा मिळतोय. आपले ग्राहक आपल्याकडून हिसकावून घेतले, तो माहित नाही ही अफवा आपल्याबद्दल कोण पसरवत आहे. माझ्याकडे एक युक्ती आहे, जर आपण जर गावामध्ये प्रसार केला की आपण मातीची खीर बनवणार आहे. मातीची खीर हे काय आहे? मी समजवते, लोकांना असं वाटते की आपण भेसळयुक्त करतोय. आपण जेवढं होईल तेवढं त्याचा प्रचार करूयात आणि प्रत्येक ठिकाणी पोस्टर लावून प्रचार करूयात आणि मातीच्या भांड्यामध्ये त्यांच्या समोर खीर बनवून दाखवूयात. यामुळे आपला प्रचार पण होईल आणि आपलं दुकानही चालेल. तर वाट कशाची बघतीयस? मी आतापासूनच याची व्यवस्था करणं सुरू करतो. रेखाच्या अशा सांगण्यावरून नितीनने पूर्ण गावामध्ये प्रचार केला. मातीच्या खीरची चर्चा पूर्ण गावामध्ये होऊ लागली. लोक मातीची खीर बघण्यासाठी खूप लांबून लांबून येऊ लागले. जेव्हा लोकांनी मातीच्या खीरला पाहिलं तर लोक आश्चर्यचकित होऊ लागली आणि नितीनच्या दुकानातून खीर घेऊन खाऊ लागले. लोकांना एवढं आवडीनं खीर खाताना पाहून रेखा म्हणाली, या खीरीमध्ये मातीचे सगळे गुण आहेत. ही खीर आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहे आणि आपल्याला ताकदही देते आणि सोबतच कॅल्शियम व्हिटॅमिन सगळं काही देते. जानेमन, शेवटी तुझी समजदारी कामी आलीच. काय तुम्ही पण, रेखा आणि नितीनचा व्यापार पहिल्यापेक्षा 2 पटीने जास्त वाढला आणि रमेशला याच कारणामुळे त्यांचं दुकान बंद करावं लागलं. पप्पू आणि त्याचा मुलगा राजू असं म्हणूयात की हसायलाच विसरून गेले आणि इकडे नितीन आणि रेखा दोघही पती आणि पत्नी आनंदाने राहू लागले. रामपूर नावाच्या गावामध्ये माणिकचा परिवार राहत होता. त्याच्या परिवारामध्ये त्याची पत्नी मोहिनी आणि 2 मुलं मॉन्टी आणि बंटी होते. माणिकचा छोटा परिवार होता पण सुखी परिवार होता, कारण त्यांच्याजवळ खूप कमी पैसे आहेत. माणिकला मजदुरी करून थोडेच पैसे मिळत होते, ज्याने घर चालवायला खूप कठीण जात होत. माणिक सकाळी सकाळी आपल्या कामाला जाण्यासाठी निघाला, पण त्याच वेळेस त्यांच्या मुलाने त्याला थांबवलं. बाबा, आम्ही शाळेत नाही जाणार. काय झालं बाळा, आज शाळेत का नाही जायचं? आमच्याकडे चांगले कपडे नाही आहेत ना, आमचे कपडे फाटलेले आहेत. हे बघ, आज आता मी कामावर जातोय की नाही, मग मी तिकडून तुमच्यासाठी सगळं काही आणायचा प्रयत्न करीन. बाबा, तुम्ही रोज असंच सांगता, मुलं रोज आमची थट्टा करतात. ठीक आहे, आता तुम्ही दोघं शाळेला जा बघू.
मी आल्यावर तुम्हा दोघांशी बोलतो. मानी खूप दुखी होऊन तिथून निघून गेला. मॉन्टी आणि बंटी पण स्कूलला निघून गेले. दुपारच्या वेळेस स्कूल सुटल्यानंतर बंटी आणि मॉन्टीच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलांनी दोघांचा मजाक उडवला. सोनू आणि मोनू दोघे भाऊ बर्फी खात होते आणि दुसऱ्या मित्रांनाही खाऊ घालत होते. भाऊ, मला ना बर्फी खावीशी खूप वाटते. हा दादा, एक दिवशी आपण सुद्धा बर्फी खाऊ. बर्फी खायला पैसे लागतात आणि तेच तर तुमच्याकडे अजिबात नाहीये. ज्या दिवशी आमच्या बाबांना चांगले काम मिळेल ना, त्या दिवशी आम्ही पण बर्फी खाणार आहोत. गरीब कुठचे, जर तुमच्याकडे काही सुद्धा नाहीये तर मग शाळेलाच कशाला येता. आम्ही तुमची मित्र आहोत तरी सुद्धा तुम्ही आम्हाला त्रास देता ना. ए, आम्ही तुमच्याशी मैत्री नाही करू शकत. मॉन्टी आणि बंटी दोघे तिथून निघून गेले. दोघे जण खूप दुःखी होते. त्यासाठी ते घरी नाहीत गेले, पण ते जंगलामध्ये गेले आणि एका झाडाखाली जाऊन बसले. दादा, असा अपमान आपण कधीपर्यंत सहन करायचा? काळजी करू नकोस भाऊ, बाबांना नवीन चांगलं काम मिळालं, ते लवकरात लवकर कपडे घेऊन येतील. अरे दादा, तो माणूस बघ ना, तो माणूस कुऱ्हाड घेऊन झाड कापायला येतोय. समोरून एक माणूस हातामध्ये कुऱ्हाड घेऊन झाड तोडायला येत होता. मी याला हे झाड कापू देणार नाहीये. हो, आपल्याला त्याला थांबवायला पाहिजे. तोपर्यंत झाड तोडायला येणारा तो लाकूड तोडा पण झाडाजवळ आला. ए मुलांनो, इथून बाजूला वा, मला हे झाड तोडायचंय. आता आम्ही नाही हलणार इथून. तुम्ही हे झाड तोडू शकत नाही. तुम्ही कोण आहात, मला माझं काम करू देत नाही म्हणजे काय? मी हे झाड तोडायला आलोय आणि ते तोडणार म्हणजे तोडणारच. एकदा तुम्हाला सांगितलं तर सांगितलं, तुम्ही हे झाड कापू शकत नाही. तुम्ही दोघं बाजूला व्हा म्हटलं ना, नाहीतर तुम्हा दोघांनाही. लाकूड तोड्याच्या काही बोलण्यापर्यंतच दोघे भाऊ लाकूड तोड्यावरती तुटून पडले. अरे, आज आपण एका झाडाचा जीव वाचवला आणि म्हणूनच मला आनंद होतोय. हो दादा, मी एका पुस्तकात वाचलं होतं की झाड झुडप आपल्या पर्यावरणासाठी खूप महत्वाची आहे. हा, तू बरोबर वाचलेस भावा. चल आता घरी जाऊया, आई वाट बघत असेल ना. ते दोघ जण घरी पोहोचले. तुम्ही दोघ आलात, या जेवा आता. ओफो आई, तू पुन्हा पातळ डाळ आणि जाड्या तांदळाचा भात बनवलायस. मला नाही जेवायचंय. बाळा जेवणाच्या बाबतीत असं बोलत नसतात. दादा, तू हे जेवण जेव, जेवणाचा अपमान करू नये. लवकरच बाबा आपल्याला चांगलं जेवायला घालतील. मला नाही जेवायचं हे. पाय जोरात जोरात आपटून तिथून निघून गेला. आज तुम्हाला खूप उशीर झाला घरी यायला. आज दिवसभर काम शोधलं बघ मी. काही काम मिळालं का? नाही ग, आज सुद्धा कुठंबी काम मिळालं नाही. काही हरकत नाही, मिळेल तुम्हाला. हात पाय धुवून घ्या, मी जेवण बनवते. मुलं जेवली का नाही? हो, मॉन्टीने जेवण जेवला होता. आणि बंटी? नाही, बंटीला हे जेवण चांगलं नाही वाटत. त्यांनी रागामध्ये जेवण नाही जेवला. काय करू, मुलांसाठी चांगलं जेवण बी आणू शकत नाही मी. मी तुम्हाला एक गोष्ट बोलू? हा बोल की. गावामध्ये आपल्या जवळ जो शेती आहे, आपण तिथेच राहायला जायचं का? कमीत कमी काहीतरी खाण्यासाठी आणि पैशांचा तिथं बंदोबस्त होईल. बरोबर आहे तुझं बोलणं, पण माझ्याकडे शेती करण्यासाठी बी पैसा नाहीये. सावकार काकाकडून काहीतरी पैसे घ्या आणि जेव्हा शेती चांगली होईल तेव्हा पैसे परत करूयात. तरी पण पुन्हा जाऊया आपण गावाकडे. काही दिवसानंतर ते लोक गावाकडे गेले आणि दुसऱ्या दिवशी माणिक सावकाराकडे भेटायला गेला. नमस्ते सावकार काका. ए माणिक, कसा आहेस? गावाकडे कसं काय आलास? त्याच काय, शहरात काही बरं होत नव्हतं, म्हणलं गावाकडे जाऊन शेतीच करावी. अरे पण तुझी जमीन तर टाकाऊ आहे. नाही काका, काहीतरी करावंच लागेल. बघा, मला काही पैसे उधार द्याल काय? अरे पैसे देतो मी तुला, पण लक्षात ठेव, वेळेवर पैसे परत पण द्यावे लागतील. नाही, वेळ वाढला तर व्याज पण वाढतं, माहितीये ना.
अरे तुम्ही त्याची चिंता करू नका बघा, मी तुमचे पैसे येळेवर परत करीन। माणिक दिवस रात्र कष्ट करत असतो आणि काहीच दिवसांमध्ये खूप कष्टाने त्या जमिनीला उपजाऊ जमीन बनवतो आणि त्यामध्ये शेती पण खूप चांगली होऊन जाते। पण देवाला बहुतेक काहीतरी दुसरंच हवं होतं। एक दिवस रात्री खूप मोठा वारा आला आणि सगळी शेती खराब झाली। हे देवा, हे तू काय केलंस? आता मी काय करणार आणि काय खाणार? तू त्रास करून घेऊ नको मोहिनी, वर बसलाय ना तो काय ना काहीतरी रस्ता दाखवेल। माणिकला काहीच समजत नव्हतं की त्याने आता काय करायला पाहिजे। तो सावकाराकडे परत गेला। हा माणिक, काय झालं? अरे कर्ज मुदत संपली, आता पैसे दे परत। काका, माझं शेत बर्बाद झालं, मला थोडा वेळ अजून द्या की। अरे खिशामध्ये पैसे नव्हते तर मग शेती करायला कशासाठी गेला होता? सावकार माणिकला खूप जास्त बोलला आणि माणिक शांतपणे शेताकडे निघून गेला। हे देवा, माझ्यावर ही येळ कशापायी आणलीस तू? तेवढ्यात त्याची नजर शेतामध्ये असलेल्या एका झाडावरती गेली। तो त्या झाडाकडे गेला आणि त्याला विश्वासच बसला नाही। माणिक घरी आला। मोहिनी, इकडे ये बघू। हो बोला ना, काय झालं? आपलं शेत जे बर्बाद झालंय, तिकडे एक झाड आहे बघ, ज्याच्यावर बर्फ्या लागल्यात आणि त्या साध्या सुध्या बर्फ्या नाहीये, सोन्याच्या बर्फ्या आहेत। काय काय सांगताय बाबा तुम्ही? तुम्ही खरं सांगताय बाबा? हा पण तू समज, हे काय विचारतोयस? बाबा, एक दिवस मी आणि बंटी शेताजवळ खेळत होतो तेव्हा बंटीला एक चमकणारा दगड दिसला होता आणि आम्ही तो खेळ खेळताना शेतामध्ये तो पुरला होता। सगळे आश्चर्यचकित झाले आणि रात्री झोपून गेले। त्याच रात्री माणिकला एक स्वप्न पडलं। स्वप्नामध्ये एक देवता आले। माणिक, आज तुला जे झाड सापडलंय ते तुझ्या मुलांच्या चांगल्या कर्माचं फळ आहे। त्यांनी नेहमी झाडांची सेवाच केलेली आहे। या झाडापासून तुला नेहमी बर्फी मिळेल, कारण की ती तुझ्या लहान मुलाला खूप आवडते। माणिकचे डोळे उघडले आणि सगळी गोष्ट त्याने मोहिनीला सांगितली। दोघे जण खूप आनंदी झाले। ऐका, आपण जर एक सोन्याचं दुकान टाकलं तर? हा, तू बरोबर बोलतेस। मी शहरात जाऊन सोन्याच्या दागिन्यांचं दुकान पण घालू शकतो आणि पैसे आले की सावकार काकांचं कर्ज पण फेडू शकतो। आता त्यांचे सगळे दुःख संपले होते आणि ती लोक आनंदाने राहू लागले होते। बंटी पण आता खूप आनंदी राहत होता, कारण त्याला रोज चांगलं जेवण मिळत होतं आणि तो रोज त्याची आवडीची बर्फी खात होता। सोमनाथ जिल्ह्यामध्ये काही गावं होती आणि गावामध्ये खूप जास्त मिठाईवाले होते। या सगळ्यांना मोतीचूरचे लाडू प्रांजल आणि मुरली देत असायचे। प्रांजल एक विधवा होती। आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने हे मोतीचूरचे लाडू बनवून विकायला सुरू केले होती। मुरली प्रत्येक मिठाईच्या दुकानातून ऑर्डर घेत असायचा। अरे मुरली बाळा, मला उद्या 5 किलो लाडू हवेत, ठीक आहे? हो हो ठीक आहे, मी उद्या सकाळी घेऊन येईन। दुसऱ्या दिवशी सकाळी लड्डूची डिलिव्हरी पण करायचा। हे घ्या, तुमच्यासाठी 5 किलो लाडू। हे घे बाळा तुझे पैसे, आणि आपल्या आईला म्हणशीन की ती असे स्वादिष्ट लाडू बनवत राहा। तेवढ्यात त्या दुकानी एक ग्राहक आली। हे मोतीचूरचे लाडू कसे आहेत? जी हे 300 रुपयांचे आहेत। मुरलीने ही किंमत ऐकली आणि त्याला आश्चर्य वाटलं। तो मनातल्या मनात विचार करू लागला, आई तर यांना 150 रुपयांना विकतात आणि हा दुकानदार 300 रुपयांना समोर विकतो, म्हणजे बिना मेहनतीचा नफा। मुरली त्या दुकानातून निघून गेला। तो घरी गेला आणि त्याने त्याच्या आईला ही गोष्ट सांगितली। आता काय करू शकतो? ते दुकान आहे, त्यासाठी त्यांना जे वाटेल त्या किमतीत ते विकू शकतात। आई, जर मी लाडू बाजारात विकायला नेला तर कसं होईल? 300 नाही तर 200 रुपये किलोने? तू प्रयत्न करून बघितलं तर होऊ शकेल बाळा।
हो ठीक आहे आई, उद्या तू माझ्यासाठी 10 किलो लाडू वेगळे बनवशील. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी प्रांजलने लड्डू बनवायला सुरुवात केली आणि 10 किलो लाडू वेगळे बनवले मुरलीसाठी. मुरलीने रोजच्या प्रमाणे पहिले सगळ्या लाडूंची डिलिव्हरी केली आणि स्वतःचे 10 किलो लाडू टोकरीमध्ये भरून निघून गेला. तो बाजारात पोहोचला. लाडू घ्या, लाडू, बुंदीचे लाडू, स्वादिष्ट ताजे बुंदीचे लाडू, फक्त 200 रुपये किलो, 200 रुपये किलो. मुरलीची किंमत कमी होती आणि त्याच कारणामुळे ग्राहक आकर्षित झाले. अरे भाऊ, मला पण 1 किलो दे. मला पण. मुरलीचे 10 किलो लड्डू हातोहात विकले गेले. आई, माझे सर्व लाडू विकले गेले. हे बघ, मला 500 रुपयाचा मुनाफा झालाय. हो. अरे वा, ही खूप चांगली गोष्ट आहे. अरे तू उद्या माझ्यासाठी 20 किलो वेगळे बनवशील, ठीक आहे? हो हो, नक्कीच. मुरली आणि प्रांजल दोघेही उत्साहित होते. रोज मुरली मोतीचूरचे लाडू बाजारात घेऊन जायचा आणि सगळे लाडू विकलेही जायचे. मुरली चांगले पैसे कमवू लागला होता. या पैशांनीच काही महिन्यांमध्येच मुरलीने बाजाराच्या मधोमध एक दुकान भाड्याने घेतलं. तो दुकानामध्येही मोतीचूरचे लाडू 200 रुपये किमतीने विकत असायचा. त्याची कमाई तर चांगली होत चालली होती, पण तो प्रत्येक वेळी त्याच्या व्यापाराला वाढवायचा विचार करत असायचा. आई, आपल्याला बुंदीचे लाडू सोबत सोबत आणखी पण काहीतरी बनवायला हवं. हो, बुंदीचे लाडू, बेसनचे लाडू, बर्फी, पेढे, उद्यापासून सगळं बनवते थोडं थोडं. हो ठीक आहे आई. प्रांजलने तिच्या मदतीसाठी 2 बाईंना ठेवलं होतं. आता ती दुसऱ्या दुकानांसाठी मोतीचूरचे लाडूही बनवत असायची आणि आपल्या मुलाच्या दुकानासाठी लाडू सोबतच बाकीची मिठाईही बनवत असायची. सकाळ सकाळ सगळी मिठाई तयार होती. हे बघ मुरली, सगळं तयार आहे. अरे वा आई वा. मुरली सगळी मिठाई घेऊन तिथून निघून गेला. मुरलीने मिठाई दुकानामध्ये ठेवली. अरे वा भाऊ, आज तर खूप सगळी मिठाई आहे. ती बर्फी कितीला दिली? जी हे 200 रुपये किलो. मला 1 किलो द्या. तुमच्या दुकानामध्ये सगळ्यात ताजा आणि सगळ्यात स्वस्त मिठाई असते. त्यासाठी लांब असून पण मी इथेच येते. अरे हे तर खूप चांगली गोष्ट आहे. काही वेळानंतर एक अजून माणूस मिठाई खरेदी करण्यासाठी आला. त्याच्या सोबत एक लहान मुलगी होती. अंकल, तुमच्या जवळ चॉकलेटची कोणती मिठाई आहे का? नाही बाळा, तू यातले एखाद पसंत कर. नाही अंकल, मला तर चॉकलेटची मिठाई पाहिजे. चला पप्पा, दुसऱ्या दुकानात पाहुयात. ती मुलगी तिच्या वडिलांना घेऊन निघून गेली आणि मुरलीने विचार केला की पुढच्या वेळेस चॉकलेटची मिठाई पण ठेवायची. संध्याकाळी ज्यावेळेस तो घरी गेला त्यावेळेस त्याने आईला सांगितलं. आई, आपल्याला सुद्धा काहीतरी चॉकलेटची मिठाई बनवायला हवी. चॉकलेटची मिठाई? पण काय? चॉकलेटचे लाडू. चॉकलेटचे मोतीचूरचे लाडू? हो हो, आयडिया तर चांगला आहे. कुठे बघितले नाहीये बुंदीचे चॉकलेटचे लाडू. एकदा बनवून बघूया, होऊ शकते की चालून जाईन. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी प्रांजलने बारीक बुंदी काढली आणि सगळ्या बुंदीला चॉकलेट सिरप मध्ये पकवलं आणि ज्यावेळेस ते मिश्रण थंड झालं प्रांजलने त्याचे लाडू बनवले. अरे वा, चॉकलेटचे बुंदीचे लाडू बनलेत. बनले तर आहेत, पण काळे लाडू कोण खाणार आहे? अरे खाणार आई, खाणार, सगळे खाणार. मुरली सगळी मिठाई घेऊन दुकानामध्ये गेला आणि त्यांनी सगळ्यात वरती काळे मोतीचूरचे लाडू ठेवले. हा, आता बघूया. त्याची प्रत्येक वेळेसची एक ग्राहक आली. आज काय नवीन मुरली भाऊ? आज काळे बुंदीचे लाडू. काळे मोतीचूरचे लाडू? हो, चॉकलेटने बनलेले, मुलांचे मनपसंत. दिसायला तर एवढे चांगले नाही आहेत. द्या इकडे, मी एक खाऊन बघते. त्या बाईने तो काळा मोतीचूरचा लाडू खाल्ला. तिला तो खूप आवडला. वा, हे तर खूप छान आहेत.
आज मला हेच द्या 1 किलो. हे कितीला आहे? जी हे 250 रुपये किलो. ठीक आहे ठीक आहे, द्या. जो कोणी काळे मोतीचूरचे लाडू खाऊन बघायचा तो त्याला विकत घेऊनच जायचा. मुरलीचं दुकान काळा मोतीचूरच्या लाडूसाठी प्रसिद्ध झालं. आता लांबून लांबून लोक काळे मोतीचूरचे लाडू विकत घ्यायला यायचे, कारण काळे मोतीचूरचे लाडू फक्त मुरलीच्याच दुकानात मिळायचे. काळे मोतीचूरच्या लाडूने मुरली आणि प्रांजलचं नशीबच उजळून टाकलं. बघता बघता त्यांनी मोठं दुकानही खरेदी केलं आणि मोठं घरही. आता दोघं आई आणि मुलगा खुश होते. ते दोघं फक्त स्वतःच्याच दुकानासाठी काळे मोतीचूरचे लाडू बनवायचे आणि त्यांचे हे काळे मोतीचूरचे लाडू मोठ्या मोठ्या पार्टीची शान होती.